नवीन वर्षाच्या आम्हा सर्वांच्या वतीने आपल्याला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आहेत. हे वर्ष आपल्या सर्वांच्यासाठी अतिशय महत्वाचं असल्यामुळे विशेष करून लोकसभा विधानसभेच्या निवडणुका इतर बऱ्याच राजकीय घडामोडी असताना आपल्या सर्वांसाठी निरामय आयुष्याचं थोडस धावपळीचं थोडस गडबडीचं पचीस प्रेरणा सुरुवातीलाच या इकडे आपल्याला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. अच्छा प्रकार प्रश्न येतो हाच आहे की महायुती म्हणून आज आम्ही सर्वजण एकत्रितपणाने आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला समोर जाण्याचा निर्धार केलेला आहे. गेले 10 वर्ष देशाचं नेतृत्व अतिशय यशस्वीपणाने करत आपल्या देशभरामध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती देशाची प्रतिमा खूप मोठ्या प्रमाणावरती उठवणारे नरेंद्र मोदींजी यांच्या नेतृत्वाखाली देश विकसित होण्याच्या प्रक्रियेमध्ये एका मैदानावरती पोहोचले असताना आज आम्ही सार्वजनिक एकत्रितपणाने महाराष्ट्रामध्ये काम करतो. एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, अजितदादांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये आज महायुतीचं सरकार त्या ठिकाणी आहे. अशा वेळेला जानेवारी महिन्यापासूनच एकत्रितपणाने महायुतीचे मेळावे संबंध जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करावे या संदर्भातली माहिती देण्यासाठी जर आपल्याला या ठिकाणी निमंत्रित केलेला आहे. 14 जानेवारीला राज्यातल्या सर्व जिल्ह्यात एकाच वेळेला महायुतीचे मेळावे त्या ठिकाणी होते. किमान 1,000 प्रमुख कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित असतील असं आज आम्ही निर्धारित केलेलं आहे. कदाचित उत्साह तर वाढेलच, त्याच्यापैकी संख्या त्याच्यापेक्षा खूप मोठी त्या ठिकाणी राहू शकते. कारण आम्ही एकत्रितपणाने सरकारमध्ये आल्यावर एक मधल्या कालावधीमध्ये समजा राज्यभराचा राज्यव्यापी एक मोठा मेळावा आम्ही वरळीच्या ठिकाणी त्या ठिकाणी घेतला होता. समजा राज्यभरातील तिन्ही पक्षाचे आणि अन्य घटक इतर पक्षाचे नेते, कार्यकर्ते, सर्व विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी उपस्थित राहिलेले होते. आमचे सर्व तिन्ही पक्षाचे जिल्हाध्यक्ष, काही ठिकाणी जिल्हा प्रमुख आहे, शिवसेनेचे संघटनेचे सगळे प्रमुख आहेत, तेही त्या ठिकाणी उपस्थित राहिले होते. पण जिल्हा पातळीवरती सुद्धा अधिक व्यापक अर्थाने समन्वय त्या ठिकाणी व्हावा आणि पूर्ण क्षमतेने पूर्ण ताकदीने आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोर जावं या हेतूने आम्ही 14 तारखेला अशा वेळेचे मेळावे त्या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये 6 प्रादेशिक विभाग आहेत, मुंबई, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर या 6 प्रादेशिक विभागामध्ये माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही या तिन्ही नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि राज्यातील तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही जाहीर मेळावे सुद्धा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी सुरू करणार आणि फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत म्हणजे मिड ऑफ फेब्रुवारी ते सगळे मेळावे पूर्ण करण्याचं आज आम्ही या ठिकाणी निर्धारित करतो आहोत. आपल्या मार्फत राज्यातील आमच्या तिन्ही पक्षांच्या नेत्याला, घटक पक्षाच्या नेत्याला सुद्धा हे कळावं, जनतेला सुद्धा कळावं त्या हेतूने आज आपल्याला या ठिकाणी निमंत्रित केलंय. याही नंतर माझे ज्येष्ठ सहकारी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष बामनकुळे साहेब या ठिकाणी बोलतोय. हे सिंधीमध्ये सांगा लोकसभेचे मराठी मध्ये मैं बता दो, मैं करता हूं. सर्वप्रथम तर आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आताच आदरणीय तटकरे साहेबांनी येणाऱ्या काळामध्ये महायुतीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक चांगले निर्णय देश पातळीवर झाले, त्याच पद्धतीने राज्य पातळीवर माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये अनेक चांगले निर्णय त्या ठिकाणी संपन्न झालेले आहेत. हे सर्व विषय तळागाळाच्या जनतेच्या पर्यंत पोहोचवणं आणि आपण बघितलं असेल की पाठीमागच्या
एक वर्षभराच्या पासून शासन आपल्या दारी या मोहिमेच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना त्यांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी संपन्न करण्यात आलेलं आहे आणि म्हणून या सर्व बाबी तळागाळातल्या माणसांच्या पर्यंत नेण्याच्या दृष्टिकोनातून महायुतीचे जे सर्व प्रमुख पदाधिकारी आहेत अगदी गाव पातळीवरच्याही कार्यकर्त्यांचं एक संघटितपणे मनोमिलन त्याच्यात मार्गक्रमण आणि त्याच मुद्द्यांवर येणाऱ्या काळामध्ये मग लोकसभेची निवडणूक असेल किंबहुना येणाऱ्या विधानसभा आणि इतरही ज्या काही निवडणुका असतील त्याच्यामध्ये संघटितपणे मार्गक्रमण करण्याचा निर्धार त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि आता जसं सांगण्यात आलंय विभाग पातळीवर जिल्हा पातळीवर पुढच्या टप्प्यामध्ये अगदी गाव पातळीपर्यंत त्या ठिकाणी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचं मेळावे संपन्न करून पुढील रणनीती अगदी तळागाळातल्या कार्यकर्त्यांच्या पर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. रविवारी 14 जानेवारीला महायुतीचे 36 जिल्ह्यामध्ये आमच्या 11 पक्षाचे माननीय तटकरे साहेब आणि माननीय भुसे साहेबांनी आताच आपल्याला सांगितल्याप्रमाणे जिल्हास्तरीय मेळावे आणि ही संख्या पुढच्या काळात बूथपर्यंत आमच्या तालुका मंडळापर्यंत एकदा जिल्हास्तरीय मेळावे झाले की पुढे तालुकास्तरीय मेळावे होतील मग बूथस्तरीय मेळावे होतील. साधारण जानेवारी महिन्यामध्ये संपूर्ण जिल्हास्तर ते बूथस्तर आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये विभागीय स्तरावरचे मेळावे माननीय एकनाथजी देवेंद्रजी अजितदादा यांच्या उपस्थित होणार आहे. आमचे महायुतीतले सर्व घटक पक्षाचे नेते सुद्धा या मेळाव्यामध्ये हजर राहणार आहे. मग रामदास आठवले साहेब असतील, विनय कोरेजी असतील, महादेवराव जानकरजी असतील, जयदीप कवाडेजी असतील, योगेंद्र कवाडेजी आहेत, शिवसंग्रामचे आपल्या मेटेताई आहेत, सुलेखाताई कुंभारे आहेत, रयत कांतवीचे सदाभाऊ खोत आहेत आणि इतरही अजून घटक पक्षाचे नेते या बैठकीला या मेळाव्याला हजर राहणार आहे. खरं तर माननीय तटकरेजींनी सांगितल्याप्रमाणे मोदीजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड मोठं यश महायुतीला मिळेल. महायुतीने जी तयारी केली आहे देवेंद्रजी एकनाथजी आणि अजितदादांच्या नेतृत्वामध्ये 45+ जागा या महाराष्ट्रामध्ये 51% लढाई जिंकून आम्ही जिंकणार आहोत. तर 45+ म्हटलंय आणि आम्ही कुठल्याही बॅटल फील्डवर नाही आहे, आम्ही सरळ सरळ 45+ जिंकतोय. तशी तयारी आम्ही तिन्ही पक्षांनी आणि 11 पक्षांनी केली आहे. आम्ही तिन्ही पक्षांनी आमच्या तिन्ही नेत्यांनी आपापल्या स्तरावर आपापल्या पक्षाला मजबूत करण्याची योजना तर सुरू केलीच आहे. एकनाथजी एक प्रवास करताय, अजितदादांनी प्रवास केलाय, देवेंद्रजी आणि मी प्रवास करतो आहे. या सर्व प्रवासामध्ये ज्या पद्धतीने जनतेच्या मनात मोदीजींच्या नेतृत्वातला भारत निर्माण करण्याचा जनतेने निर्णय घेतला आहे, मी तुम्हाला एक उदाहरण सांगेन. या प्रवासामध्ये तटकरे साहेब अजितदादा फिरले त्यांनाही तो महाराष्ट्र तसेच दिसलेलाच आहे. एकनाथजी रोज फिरतात आहे, देवेंद्रजी फिरताय. 50,000 नागरिकाचा विचार केला मतदाराचा, ऍव्हरेज काय आहे. 50,000 नागरिकांना जेव्हा आपण व्यक्त झालो, त्यांच्याशी बोललो,
की 2024 मध्ये प्रधानमंत्री कोण पाहिजे, तर 47,412 या संवादामध्ये इतक्या लोकांच्या संवादानंतर फक्त 16 लोक सोडले, सर्वांनी म्हटलं की मोदीजी प्रधानमंत्री पाहिजे. जनतेमध्ये मध्यमवर्गीय असतील, आर्थिक दुर्बल असतील, मागासवर्गीय समाजातील असतील, 18 पगड जाती, 12 बुलतेदार ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, या राज्यातला संपूर्ण समाज, उत्तर भारतीय असेल, एकही समाज असा नाही की एससी एसटी म्हणजे ट्रायबल भागात सुद्धा मोठ्या प्रमाणावर मोदीजींच्या नेतृत्वातला भारत निर्माण होण्याकरता, मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्याकरता संपूर्ण महाराष्ट्र मोदीजींच्या पाठीशी उभा आहे. आणि जसे जसे दिवस येतील, मोदीजींच्या नावाचं वादळ जसं जसं महाराष्ट्रात येईल, तसे तसे एकनाथजीकडे, अजितदादाकडे, आमच्याकडे, आमच्या महाविद्या पक्षाकडे हा मोठा एक पक्षप्रवेशाचा सुद्धा त्या ठिकाणी निमंत्रण येत आहे. अजितदादाकडे मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेशाचे निमंत्रण आहे, एकनाथजीकडे तर रोजच आहे, आमच्याकडे तर रोजच त्या ठिकाणी आमचा दुपट्टा पाहिजे आहे लोकांना. आणि त्यामुळं महायुतीमध्ये इतके घटक पक्ष जुळणार आहेत की महाविकास आघाडी यांच्या स्टेजवर तुम्हाला फक्त नेते दिसतील आणि समोर कोणीच दिसणार नाही, ही स्थिती या महाराष्ट्रामध्ये होणार आहे. आणि याकरता आम्ही सर्व पक्षाचे लोक आपापल्या स्तरावर, आणि आमची भूमिका स्पष्ट आहे, बूथ स्तरापर्यंत आम्ही तीनही पक्ष आणि 11 पक्ष आमची बांधणी पूर्ण करणार आहोत. बूथ स्तरावरचे कार्यकर्ते सुद्धा एकत्रितपणे बूथवर असले पाहिजे, मंडळ स्तरावरचे, तालुका स्तरावरचे कार्यकर्ते एकत्रितपणे त्या ठिकाणी सोबत काम केलं पाहिजे, आणि राज्य स्तरावर आणि विभागीय स्तरावर, जिल्हा स्तरावर सुद्धा संपूर्ण बांधणी आमची पूर्ण झाली. आणि मला असं वाटतं की आमची महायुती प्रचंड ताकदीने महाविकास आघाडीला परास्त करेल, आणि मोदीजींच्या नेतृत्वात म्हणजे जेव्हा मोदीजी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतील तेव्हा महाराष्ट्रातले 45 खासदार हात वर करून उभे दिसतील, इतकी ताकद आम्ही आमची महायुतीची तयार करतो आहे. आणि त्याकरता संपूर्ण रचना आम्ही उभी केली आहे. माननीय सुनील तटकरेजी, दादा भुसेजी और महायुति की इस प्रेस कॉन्फ्रेंस में माननीय तटकरेजी, माननीय दादा भुसेजी और हमने सारे लोगों ने, हमारे नेताओं ने, देवेंद्र जी, एकनाथ जी, अजीत दादा, हमने सबने मिलकर ये निर्णय लिया है कि 14 तारीख को, 14 जनवरी को महाराष्ट्र में महायुति के डिस्ट्रिक्ट लेवल के हमारे सम्मेलन होंगे. उस सम्मेलन में हमारे सभी पार्टियों के जो मेजर लीडर्स हैं डिस्ट्रिक्ट लेवल के, 300-400 लीडर सभी पार्टियों के उस सम्मेलन में रहेंगे. हमारे वहां के प्रभारी मंत्री जो है सरकार के, जहां राष्ट्रवादी के मिनिस्टर है, वहां राष्ट्रवादी के मिनिस्टर उस जिला स्तरीय सम्मेलन में जाएंगे, जहां बीजेपी के गार्डियन मिनिस्टर है वो जाएंगे, कहीं शिवसेना के गार्डियन मिनिस्टर वो जाएंगे, डिस्ट्रिक्ट लेवल का सम्मेलन होगा. उसके बाद तटकर जी ने कहा है कि फरवरी में हम डिवीजन लेवल पर सम्मेलन लेंगे विभाग स्तर पर, और उसके बाद हम लोग जिस प्रकार से हमारा सीटों का अलॉटमेंट हो जाएगा उसके बाद लोकसभा स्तर पर, उसके बाद लोकसभा स्तर पर भी हमारे सारे 11 पार्टी के महायुति के सम्मेलन होंगे. उस सम्मेलन में हमारे विनय कोरे जी है, रामदास आठवले जी है, माधवराव जानकरी जी है, जोगेंद्र कवाड़े, जयदीप कवाड़े जी है, शिव संग्राम की हमारी मेटेताई है, रयत क्रांति के सदाबहू है, हमारी सुलेखाताई कुंभारे जी है, ये सारे बच्चू कड़ू जी है, ये सारे लोग और 11 पार्टियां हैं, ये सारे लोग इस सम्मेलन में रहेंगे. और मुझे लगता है कि हमारी महायुति जिस प्रकार से बूथ लेवल तक, जिला स्तरीय सम्मेलन होने के बाद बूथ स्तरीय, मंडल स्तरीय सारे कार्यकर्ते एक साथ मिलकर मोदी जी के नेतृत्व में, और हमारे जो नेता है देवेंद्र जी, एकनाथ जी और अजीत दादा, इनके कोऑर्डिनेशन से
जो भी निर्णय होगा सीटों का, उस सीटों पर पूरी ताकत हम तीनों पार्टियां और 11 पार्टियां लगाएगी। जहां पे जिस पार्टी को सीट जाएगी, राष्ट्रवादी को अगर जो सीट जाती है वह बीजेपी और शिवसेना पूरी ताकत से 51% से सीटें जीतेगी, इस प्रकार से काम करेगी। जहां एकनाथ शिंदे जी के नेतृत्व में सीटें जाएगी वहां पर बीजेपी और राष्ट्रवादी और हमारी महायुति पूरी ताकत से हमारे बूथ लेवल के कार्यकर्ता 51% ही जिताएंगे और बीजेपी जहां चुनाव लड़ेगी बाकी सभी पार्टियां बीजेपी के उम्मीदवार को चुनाव जिताने के लिए काम करेगी। ये हमारा निर्णय बूथ लेवल तक हुआ है, बूथ स्तर तक हुआ है, जिला स्तर पर हुआ है और मैं दावे के साथ कहता हूं हम सब पार्टियों के लोग 45+ महायुति 45+ सांसद जीतेगी, 51% वोट शेयर लेकर जीतेगी। और जैसे जैसे मोदी जी का जो भी तूफान आने वाला है महाराष्ट्र में, अब राजस्थान में हो गया, छत्तीसगढ़ हो गया, मध्य प्रदेश हो गया, आपको दिखा अभी महाराष्ट्र में आने वाला है, और ये तूफान ये सब झाड़ी पत्तियों को साफ करके, महाविकास आघाड़ी के सारी झाड़ी पत्तियों को साफ करके और महायुति पूरी ताकत से इस महाराष्ट्र में जीतेगी। अभी तो हमारे सामने ये प्रश्न है, अजीत दादा के सामने भी, शिंदे जी के सामने भी और हमारे सामने भी, देवेंद्र जी के भी सामने, रोज इतने पार्टी में आने के लिए लोग राष्ट्रवादी में, शिवसेना में, हमारे पास इतनी कतार लगाकर है कि ये दिन आने वाला है महाराष्ट्र में कि महाविकास आघाड़ी के स्टेज पे सारे नेता दिखेंगे। आपको देखा होगा नागपुर में क्या हुआ, नागपुर की सभा में क्या हुआ, नागपुर की सभा में जितने लोग विकास ठाकरे जी की शादी में थे उनके बेटे के, उतने भी लोग वहां नहीं थे। तो ऐसी हालत होने वाली है कि महाविकास आघाड़ी के नेताओं की कॉम्पिटिशन रहेगी भाजपा, उतने भी लोग वहां नहीं थे। तो ऐसी हालत होने वाली है कि महाविकास आघाड़ी के नेताओं की कॉम्पिटिशन रहेगी भाषण देने के लिए, स्पीच देने के लिए, लेकिन सामने लोग ही दिखेंगे नहीं। ये स्थिति महाराष्ट्र में आने वाली है। हम निश्चित रूप से 14 जनवरी के डिस्ट्रिक्ट लेवल के सारे हमारे जो सम्मेलन है बहुत ताकत से करेंगे, हमारे सारे गार्डियन मिनिस्टर वहां रहेंगे और पूरे तीनों नेता के नेतृत्व में और हमारी महाविकास महायुति के सारे नेताओं के नेतृत्व में हम निश्चित रूप से आगे आपको महाराष्ट्र और आने वाले विधानसभा में भी, मैं विधानसभा में की भी बात कर रहा हूं, विधानसभा में भी 225+ महायुति क्रॉस करेगी। हमारे तीनों नेता जिस प्रकार से सरकार चला रहे हैं, जिस प्रकार से पिछले 2.5 सालों में सरकार सोई थी, फेसबुक पे थी, ये सरकार के सारे काम ये सरकार कर रही है, जनता के 5 साल में दिए हुए सारे वोटों का कर्जा हम उतारने का प्रयास कर रहे हैं और निश्चित रूप से तीनों नेताओं पे मुझे विश्वास है, हमें विश्वास है सारे नेताओं को, ये तीनों नेता एकनाथ जी, देवेंद्र जी, अजीत दादा, ये महाराष्ट्र के आखिरी आदमी का विकास करके आने वाले विधानसभा चुनाव में भी ये महायुति पूरी ताकत से इस महाराष्ट्र में आएगी और हम सारे लोग मिलकर फिर एक बार महाराष्ट्र को देश में क्रमांक 1 पे लाने के लिए हमारे नेता काम करेंगे। यही आशा के साथ हमारा ये चुनावी दौरा चालू हो चुका है और हम तीनों मिलकर 11 लोग मिलकर महाराष्ट्र में आपको पूरी तरह से महाविजयी महाविजय दिखेगा, इतना ही मुझे कहते हैं। माननीय एकनाथ जी, देवेंद्र जी, अजित दादा तिघांच्याही समन्वयाने केंद्रीय नेतृत्व आणि राष्ट्रवादीचे केंद्रीय नेतृत्व आहेत, एकनाथजीकडे आहेत, हे सर्व नेतृत्व बसून आम्हाला काही चिंता नाही, ना राष्ट्रवादीला चिंता आहे, ना शिवसेनेला चिंता आहे, ना आम्हाला चिंता आहे। आमचं नेतृत्व जे निर्णय घेईल, त्यांनी म्हटलं ही जागा राष्ट्रवादीला, राष्ट्रवादीला ही जागा शिवसेनेला, ही शिवसेनेला, आमचं काही रिझर्वेशन नाही आहे। आम्ही एक दोन जागा इकडे तिकडे बघणारी नाही, आम्ही बघणार आहे जिंकण्याकरता लढायचं, 45+ करता लढायचं आहे। त्यामुळं आमच्यामध्ये कुठलंही त्याच्यामध्ये खिस्तान नाही आहे, ओढतान नाही आहे। 3 नेते आणि वरचं पार्लमेंटरी बोर्ड हे जे निर्णय करतील त्या निर्णयाला आम्हाला मान्यता आहे। एक मिनिट,
जे जे काही करावं लागेल ते सारं करू. जे जे काही आमचं केंद्रीय नेतृत्व आणि तीन नेते निर्णय करतील ते सारे निर्णय आम्हाला मान्य. मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो, तटकरे साहेबांनी माननीय आपले दुसरे साहेबांच्या वतीने आणि आमच्या तिन्ही नेत्याच्या वतीने शेवटपर्यंत प्रत्येक पक्षाला वाटेल की ही जागा मला मिळाली पाहिजे, राष्ट्रवादीला वाटेल ही मला मिळाली पाहिजे, एकनाथजीला वाटते ही मला मिळाली पाहिजे, आम्हाला वाटेल ह्या मिळायला पाहिजे. पण शेवटी एका लेवलला केंद्रीय नेतृत्वाने शिक्कामोर्तब केलं, आमच्या तीन नेत्यांनी सही केली, महायुतीने सारा निर्णय झाले, मग मात्र कुठलंही याला गेली की त्याला गेली की त्याचं की त्याचं, मोदीजीच्या नेतृत्वात मतदान करायचं. आम्हाला गरजच नाही आहे, 140 कोटी भारतीयाला हे माहिती आहे की मोदीजींच्या नेतृत्वातलं केंद्र सरकार आल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीने राम जन्मभूमीच्या जागेबद्दलचं सबमिशन योग्य पद्धतीने झालं, आतापर्यंत ते 65 वर्षाची सरकार रामलल्लाचा जन्म अवधमध्ये अयोध्येमध्ये झाला याकरता जे सबमिशन करत नव्हते आणि वाद पेटवून या महाराष्ट्राला देशाला भडकवण्याचा प्रयत्न होता, कुठला हिंदू मुस्लिम वाद नव्हता, त्या ठिकाणचाही वाद नव्हता, नेते वाद तयार करायचे आणि हा प्रश्न पेटत ठेवला होता. पण मोदीजींच्या नेतृत्वातल्या सरकारने हा प्रश्न सोडवला, त्यामुळं कोणाच्या मनात काही असेल आता तोंडाच्या वाफा फेकतात. परवाचा व्हिडिओ बघा ना, एक व्हिडिओमध्ये आहे ना की मोदीजीच करू शकतात. तुम्ही व्हिडिओ देऊ का तुम्हाला, म्हणजे मोदी यांच्या नेतृत्वातला भारत किती चांगला असू शकतं. संजय राऊत साहेब 2.5 मिनिटाची व्हिडिओ क्लिप आहे आपल्याकडे, कालच तुम्हाला काढून दिली आहे की मोदीजीचं नेतृत्व किती स्ट्रॉंग आहे, कसं राम मंदिराचं निर्माण मोदीजी करू शकतात, मोदीजी पाकिस्तानच्या POKला कसं आतमध्ये घेऊ शकतात. तो व्हिडिओ देऊ का तुम्हाला, आहे का तुमच्याकडे, आहे तो जरा दाखवा. नाही तो व्हिडिओ तुम्ही मला का म्हणणं आहे, माझी पत्रकार महोदयांना विनंती आहे, मी तुम्हाला एक व्हिडिओ शेअर करतो. त्या व्हिडिओमध्ये संजय राऊत साहेब म्हणतात, अयोध्या में राम मंदिर बनाने की केवल एक ही व्यक्ति में क्षमता है, उनका नाम नरेंद्र मोदी जी है. संजय राऊत जी म्हणतात कि पाकिस्तान की बॉर्डर में जाकर पाकिस्तान का POK वापस लाने की क्षमता किसमें, तो मोदी जी में है. इसलिए किसको वोट देना है, तो उस समय की सरकार के उस समय की जो हमारी महायुति थी शिवसेना भाजप की, वो सरकार वो उम्मीदवार को वोट दीजिए, ये कहा है, हे म्हटला संजय राऊत साहेबांनी. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर मला वाटतं मग बाकीच प्रश्न सुटून जाईल. आता हे लोक ऐकू ऐकू परेशान झाले आहेत, हे लोक आता हे ऐकतही नाही. जर हे ऐकलं असतं तर मग राजस्थानचे निकाल, मध्य प्रदेशचे निकाल, छत्तीसगडचे निकाल किती चांगले आले आहेत. लोक आता हे कंटाळले आहे ऐकण्याने, लोक कंटाळलेले आहेत. त्यामुळं एकच उद्देश आहे आमचा, आमच्या महायुतीमध्ये प्रचंड ताकदीने आम्ही जिंकणार आहोत. हा या ठिकाणी नाही, आजच्या बैठकी फक्त एक प्रेस कॉन्फरन्स आहे. आम्ही प्रत्येक जिल्हास्तरीय 14 तारखेच्या आधी आमची महायुतीची बैठक होणार आहे, आमचे सर्व घटक पक्ष त्या बैठकीला येणार आहे. आज फक्त तारीख जाहीर करायची होती, म्हणून आम्ही एक शॉर्ट नोटीसवर तिघही एकत्र आलो आहे. प्रसाद लाड उद्या महाराष्ट्रात आले की एक महायुतीची बैठक आमची होईल, त्याच्यामध्ये आम्ही सर्व पक्षाला बोलू आणि त्यामध्ये पूर्ण विस्तृत
शेवटी एखादं संमेलन करायचं असेल तर कसं संमेलन कसं असणार आहे, कोण त्या ठिकाणी जाणार आहे, कोणकोण समन्वय करणार आहे, सारा ढाचा तयार करावा लागणार आहे. त्याकरता हा ढाचा पूर्ण ह्या संमेलनाचा ढाचा तयार करण्याकरता एक महायुतीची बैठक लवकरच एक दोन तीन दिवसामध्ये होईल. त्यात बच्चू कडू असतील, त्यात सारेच नेते असतील आणि आम्ही चांगला ढाचा तयार करून चांगले संमेलन घेऊ. नाही आता महायुतीचं जे काही प्रमुख आम्ही इकडे आहोत, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी, त्याच्यासोबतच माननीय बावनकुळे साहेबांनी इतरही प्रमुख नेत्यांची नावं घेतलेली आहेत. त्याच्यामध्ये प्रहार संघटना आणि माननीय बच्चू कडू साहेब पण आमच्यासोबतच आहेत. असं आहे की आम्ही जे मांडलाय त्याला आम्ही कधीच नाकारत नाही, पण त्यांनी जे मांडलाय की मोदीजीत असे नेते आहे की अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राच्या मंदिराचं निर्माण करू शकतात, एकाच व्यक्तीमध्ये धमक आहे, हे संजय राऊतांनी आपल्या भाषणात चार वेळा म्हटलं आहे, चार स्टेजवर. आणि त्यामुळं आता या विषयात आम्हाला जायचं नाही, याचं आम्हाला राजकारण करायचं नाही. आम्ही तीनही पक्ष हे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण करण्याकरता सरकारमध्ये काम करतो आहोत. राम मंदिराचा मुद्दा मतं घेण्याकरता आम्हाला बिलकुल नको आहे, पण याचा अर्थ असा नाही आहे प्रभू रामचंद्राचं आराध्य दैवताचं आमचं जे स्थान आहे ते 140 कोटी भारतीयांच्या मनात आहे आणि सर्वांची श्रद्धा त्या ठिकाणी आहे. या श्रद्धास्थळाच्या विषयावरचं राजकारण होऊ नये. आम्ही त्या विषयाचं राजकारण बिलकुल करत नाही आहे, पण 527 वर्षानंतर तंबूतले रामलल्ला जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात जात असताना जनजागरण त्या ठिकाणी जनतेच्या मनात त्या ठिकाणी ज्या भूमिका आहे त्या लोकांना मांडतात आहे, त्यांना तो स्मेल जातो आहे राजकारणाचा, त्याला आम्ही काही करू शकत नाही. देखिए मैं बार बार कह चुका हूं कि ये चलेगा, ये महायुति में चलता ही है. एक पार्टी में चलता है तो 3 पार्टियां 11 पार्टियां ये चलेगा. वो कोई डिमांड करेंगे, वो कोई डिमांड करेंगे, यहां डिमांड करेंगे, वहां डिमांड करेंगे, बट एक लेवल ऐसी आती है कि जो हमारे नेता जब बैठ जाते हैं, हमारे महायुति के नेता, हमारे केंद्र के नेता सब बैठ जाएंगे और फाइनल लिस्ट लाएंगे, हम सारे लोग, बीजेपी का कोई रिजर्वेशन रहेगा नहीं, राष्ट्रवादी का कोई रिजर्वेशन नहीं, एकनाथ जी का कोई रिजर्वेशन नहीं है, हम सारे लोग कोई नाराजी रखते नहीं हुए. हमारा एक ही उद्देश्य है मोदी जी के नेतृत्व का भारत निर्माण करना. काँग्रेसचा आत्मा हिंदुत्वाचा असेल त्यांनी दोन गोष्टी स्पष्ट केल्या पाहिजे, दोनच गोष्टी स्पष्ट केल्या पाहिजे. काँग्रेस पार्टी वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करण्यापासून आणि कपिल सिब्बल आणि जे काही सुप्रीम कोर्टामध्ये आतापर्यंत ऍफिडेव्हिट केले आहे जरा तिथं वाचून घेतले पाहिजे संजय राऊत साहेब किंवा कोणतरी. आणि बाकी संजय राऊताबद्दलचे बाकी उत्तरं नितेश राणे देतील. फेक नरेटिव्ह तयार करतात, फेक नरेटिव्ह आहे, नरेटिव्ह सकाळी तयार करतात ते काहीतरी बसून आणि महाराष्ट्राला दिवसभर मीडियामध्ये येण्याकरता काही ना काही देत राहतात. ते नितेश राणे तुमचं उत्तर देईल ना त्यांचं, नितेश राणे तयार केलं आहे त्याचं उत्तर, पण फेक नरेटिव्ह तयार करतात. मोठ्या पराजयाच्या भीतीने महाविकास आघाडीतील नेते
दररोज अशा पैशा कल्पकल्पित कथा त्याला दिवसभरामध्ये सतत पिढ्याच्या समोर राहायचं असल्यामुळे ते तशा पैसा कळायचा प्रयत्न करतात. त्याच्यापेक्षा त्या दृष्टीला कुठलाही बदल त्या ठिकाणी आम्ही ते मुलाखत ऐकली नाही. अरे बाबा, सुप्रीम कोर्टाने या विषयाचा सविस्तर निकाल दिल्यानंतर आणि देशाच्या सर्वोच्च व्यासपीठाने निकाल दिल्यानंतर किंतु परंतु ते प्रश्न संपतात. देखिए, कम से कम आपको ये समझ गया है और आपके माध्यम से पूरे महाराष्ट्र को समझ गया है कि उद्धव ठाकरे की इतनी हालत उन्होंने खुद ने की है. कभी ऐसा नहीं हुआ था कि जब शिवसेना भाजपा का अलायंस था तो बीजेपी मातोश्री में जाकर बैठकर हम सारे अलायंस को फाइनल करते थे. मातोश्री का रिस्पेक्ट, हिंदू हृदय सम्राट बाला साहेब जी का रिस्पेक्ट जो था वो मातोश्री को लेकर, उस इमारत को लेकर जो रिस्पेक्ट था, वो रिस्पेक्ट के लेकर सारे हमारे केंद्र के नेता मातोश्री को जाकर, वहाँ पर जाकर सारे अलायंस पूरे करते थे. लेकिन आज उस प्रतिष्ठा को जो दाग लगाया है उद्धव ठाकरे ने लगाया है. वो दिन सारे उद्धव ठाकरे जी ने उद्ध्वस्त किए, वो दिनों को उद्धव ठाकरे की गलतियों से मातोश्री की इमेज जो है वो खराब करने का प्रयास किया है. ये दिन कभी नहीं आने थे. हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी जब देखते होंगे और ये दिन मातोश्री जैसे निवास पे आए हैं कि मातोश्री के निवास का व्यक्ति दिल्ली में जाकर सोनिया गांधी जी के सामने हाथ जोड़ते हैं कि हमको 20 सीट दे दो, हमको 23 सीट दे दो, हमको 22 सीट दे दो. और किसी ने तो मुझे कहा कि उनको सीटों को लेकर भी ये नकारा गया है. ये स्थिति आने वाली पक्की है महाराष्ट्र में कि उद्धव जी को कहा कि आपको 40 सीट देना है तो भी वो महाविकास आघाड़ी में रहेंगे. 25 वर्षांची युती होती ही आदित्य ठाकरे मुळे तुटल्याचा दावा हा निपण केसरकरांनी केलेला आहे. नाही, मला वाटतं की याच्यामध्ये ही प्रेस कॉन्फरन्स नाही आहे. त्या लेवलला ते प्रश्न विचारले पाहिजे. आज जिल्हा लेवलचे संमेलन, विभागीय लेवलचे संमेलन, जो डिस्ट्रिक्ट लेवल पे सम्मेलन चल रहा है, विभाग लेवल पे सम्मेलन चल रहा है, उनने क्या बोला, इसने क्या बोला, उसके लिए उसके बजाय आज हमारा जो प्रेस कॉन्फ्रेंस है, महायुति के सारे बूथ लेवल तक कार्यकर्ता एक साथ मिलके पूरे महाराष्ट्र में 51% की लड़ाई लड़ेंगे. देखिए, किसी ने बुलाया नहीं था, आपकी गलत भावना है. हमने कहा था कि भाई नागपुर में है और नागपुर में है तो सभी लोगों ने अब ऐसा जरूरी नहीं है एकनाथ जी दूसरे दिन गए, ऐसा जरूरी नहीं था कि सबने आना चाहिए. हमने सभी को कहा कि नागपुर में एक स्थल ऐसा है जो राष्ट्र निर्माण के लिए, देश निर्माण के लिए वहां पर एक केंद्र है,
दर्शन करने आना चाहिए। इसके लिए वो नहीं आए, वो नहीं आए, इसमें क्या फर्क पड़ता है? केशव ओ केशव अग्रेस होता हूँ जुलर के बारामती शिक्षणचा आक्रोश सांगत ज्याने यात्रा काढली त्या यात्रेला प्रचंड अभूतपूर्व जगाच्या पाठीवरचा फार मोठा प्रतिसाद मिळाला असल्यामुळे आता त्याला बरंच काही त्या ठिकाणी सुद्धा भावनपुरे साहेबांनी दादा कुसुजी सांगितलं आपलं सर्वांचं उद्दिष्ट 45+ आहे त्यामुळे कुणी काही बोलू या सगळ्या जगाच्या वरती आम्ही प्रचंड मताधिकारी त्या ठिकाणी घेऊन येणार आहोत। एक असं की ज्या वरटीवाला त्यांच्या पक्षातही किंमत नाही त्या वरटीवालाच्या कुठल्याही आरोपाला आम्हाला उत्तर देण्याची बिलकुल त्या ठिकाणी आवश्यकता आहे। माझ्या लक्षात की अशा प्रकारे प्रसिद्ध आदरणीय भावनपुरे साहेबांनी रोहित पवारांनी पाठ फिरून आहे, रोहित पवार राज्याच्या बाहेर असल्याचं कळत आहे, काय सांगाल आपण? कोण कुठे आहे बाहेर त्याची मला चिंता असं काही करायला नाही, त्याच्याचे कधी कोण बाहेर पडतील हे महत्वाचं त्याचं मुळे भावनपुरे साहेबांनी केलं। आपण सगळे धन्यवाद। आज पुण्याच्या काँग्रेस आघाडीचा महाविजयचा दौरा आहे, त्यामुळे मुंबईमध्ये दौरा सुरू आहे। लाख लाख क्या 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 फार वर्षांपासून चालू आहे। किसने काय मी बोलू कल्याणचं जे हाजी मलंग आहे कल्याण का जो हाजी मलंग उसके बारे में आप सबको पता है शायद 30-40 साल पहले से लेकर धर्मवीर आनंदजी दिघे साहब ने वो हाजी मलंग नहीं श्री मलंगगढ़ है ये मुहिम 30-40 साल पहले से चलाई है। उनका दावा था यहाँ पर नाथ संप्रदाय का मंदिर था और उनके नेतृत्व में ये मुहिम 30-40 साल से चलाई जा रही है, वो कुछ नई बात नहीं है। तो उस दावे के ऊपर हम सब कायम हैं। और आपके मालूमात के लिए हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं जे स्वप्न होतं अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचं भव्य दिव्य मंदिर झालं पाहिजे आम्हा सर्व शिवसैनिकांना आनंद आहे। माननीय प्रधानमंत्री महोदय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अयोध्येमध्ये 22 तारखेला राम मंदिराचं त्या ठिकाणी लोकार्पण होत आहे आणि म्हणून सर्व भारतीयांच्या सोबतच विशेषतः शिवसैनिकांना त्या ठिकाणी आनंद आहे।
हे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार होत आहे. आपण सगळे आभार मानतो. धन्यवाद. प्रदेशाध्यक्ष स्वामीचा महाविजय दौरा आहे आणि आता कुठल्या प्रश्नाला प्रश्न उत्तर नियमित होत राहणार आहे. तर आजचे जे काही आहे ते सुद्धा पुढे आपण घेऊ. आता दौरा सगळ्यांना.